महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमध्ये यूडीआयडी कार्डवर प्रवासात सवलत देण्यास नकार दिल्याचा प्रकार नाशिक विभागातील पिंपळगाव आगाराच्या गाडीमध्ये नाशिक पुणे प्रवासात श्री राजेंद्र वाघचौरे हे दिनांक दहा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता नाशिक येथून पुण्याला जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या बस क्रमांक एम एच चौदा टी बेचाळीस चौदा या बसमधून जात असताना वाहकाने यू यूआयडी कार्डवर अपंगांसाठी असणारी पंच्याहत्तर टक्के सवलत देण्यास नकार दिला आणि एसटी महामंडळाचे ओळखपत्र मागितले परंतु वाहकाला वाकचौरे यांनी महाव्यवस्थापक वाहतूक यांनी सर्व विभागांना यू डी कार्ड ग्राह्य धरण्याबाबत काढलेले आदेश दाखवलेत तरीही वाहकाने तिकीट दिले नाही नाशिक रोड बसस्टँडवर चौकशी विभागात वाकचौरे यांना वाहक घेऊन गेला तेथे असलेल्या कर्मचाऱ्यांना डी याबाबत काहीच माहिती नव्हती तेथे उपस्थित असलेल्या हिंगणघाट आगारातील वाहकाने त्यांच्या स्थानक प्रमुख यांनी काढलेले आदेश दाखविलेत त्यात असे लिहिले होते युडीआयडी बरोबर महामंडळाचे ओळखपत्र असणे आवश्यक आहे ते त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांनी उर्मड भाषेत वाद केले त्यावेळी तक्रार करण्यासाठी तक्रार पुस्तक मागितले असता तक्रार पुस्तक नसल्याचे सांगण्यात आले महाव्यवस्थापक वाहतूक यांनी युडीआयडी कार्ड ग्राह्य धरण्याबाबत दिनांक अठरा नऊ दोन हजार एकोणावीस रोजी आदेश काढले असल्याने आता अपंग बांधव यूडी आय डी कार्ड दाखवून एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करत आहेत बसमध्ये असलेल्या तक्रार पुस्तकात वाकचौरे यांनी तशी नोंद केली आहे निफाड बस आगार प्रमुख यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी वाहक यांच्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले सीएनआय चीफ ब्युरोचीफ शेख नमस्कार मी राजेंद्र वाक्चौरे प्रहार अपंग क्रांती आंदोलन पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष आपण प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने माननीय नामदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी अपंग आयुक्तालयाकडे पाठपुरावा करून यू डी आय डी कार्ड सर्व ठिकाणी ग्राह्य धारण्याबाबत पाठपुरावा केला होता आणि त्या पाठपुराव्यानंतर अपंग आयुक्तालयाने सर्व विभागांना आदेश दिले होते की आपल्या आपल्या विभागामध्ये यू डी आय डी कार्ड ग्राह्य धरण्यात यावं त्यानुसार महाराष्ट्र राज्य आ, मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने दिनांक अठरा नऊ दोन हजार एकोणीस रोजी महाव्यवस्थापक वाहतूक यांनी एका आदेशाद्वारे सर्व विभागांना कळवलं होतं की यू डी आय डी कार्ड बस प्रवासात सवलतीसाठी ग्राह्य धरण्यात यावं असं सर्व असतानाही दिनांक दहा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी पिंपळगाव नाशिक पुणे या बसमध्ये नाशिक रोड आप नाशिक ते पुणे प्रवासादरम्यान प्रवास करत असताना वाहकाने यू डी आय डी कार्ड ग्राह्य धरण्यास नकार दिला हे यू डी आय डी कार्ड त्याला ओरिजिनल कार्ड दाखवलेलं असतानाही त्यांनी एस टी महामंडळाचं ओळखपत्र त्यावेळेस मागितलं आणि ह्या कार्डवर तिकीट देण्यास नकार दिला याबाबत आम्ही नाशिक रोड चौकशी विभागात आगारात चौकशी केली असता त्या ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या यू डी आय डीबाबत कोणतीही कल्पना नव्हती त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या गड इंग्लज आगाराच्या एका वाहकाने त्याच्या आगाराचा एक आदेश दाखवला त्या आदेशात असं लिहिलेलं होतं की यू डी आय डी कार्डबरोबर एस टी महामंडळाचं ओळखपत्र आवश्यक आहे परंतु वाह महाव्यवस्थापक वाहतूक यांनी जे काय आदेश काढलेले आहे त्या आदेशामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की यू डी आय डी कार्ड प्रवासात ग्राह्य धरण्यात यावं याबाबत कोणतीही तक्रार उद्भवणार नाही याची काळजी घेण्यात यावी असं असतानाही पिंपळगाव वा आगाराचे वाहक जे काय आहेत मेश्राम बक्कल त्यांचा बिल्ला नंबर आहे दहा तीनशे अडोतीस यांनी या कार्डवर तिकीट देण्यास नकार केला म्हणजे मला माझ्या अधिकारापासून त्यांनी वंचित ठेवलं आहे यू डी आय डी कार्ड वापरणं हा माझा अधिकार आहे दोन हजार सोळाच्या कायद्यानुसार मला तो अधिकार मिळालेला आहे आणि मी त्या कार्डवर आत्तापर्यंत प्रवास पण केलेला आहे परंतु अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मला जो काही मानसिक त्रास झाला त्याला जबाबदार कोण याबाबत आम्ही नाशिक रोड स्थानकामध्ये तक्रार पुस्तक मागितलं असता त्यांनी तक्रार पुस्तक नाही म्हणून सांगितलं वाहकाला विचारलं तर वाहक माला पुढं गेल्यावर देतो त्याच्याकडनं वाहकानं वाहकाकडनं तक्रार पुस्तक घेऊन त्याच्यात तक्रार नोंद केलेली आहे संबंधित पिंपळगाव प्रमुखांशी प्रमुखांशीही बोलणं झालंय त्यांचं म्हणणं असं आलंय की आम्ही सर्वांना सूचना दिलेल्या आहेत की यु युडी आय डी कार्डवर तिकीट द्यावं परंतु आमच्या वाहकाकडनं चूक झाली आम्ही त्याला नोटीस काढतो पण नोटीस काढलं म्हणून निर्णय लागत नाहीये कारण अचानक असे काही प्रकार घडतात याला जबाबदार कोण असाच प्रकार आधी परभणीत परभणीत जिल्ह्यामध्ये घडला होता त्या ठिकाणी सुद्धा एस टीमधून मधून एक किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर त्या अपंग अपंगाला अपंग डी आय डी चालत नाही म्हणून उतरून देण्यात आलं अशा वेळेस काय करणार आणि मी जातानी पुण्यावरनं नाशिकला जाताना हे कार्ड वापरलं आणि येताना जर एक वाहक हे कार्ड नाकारत असेल अशा कंडिशनला त्या ठिकाणी आम्ही काय करू शकतो याबाबत संबंधित वाहकावर तर कारवाई झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आहे त्या वाहकावर तर आम्ही कारवाई करणारच करायला लावणारच आहोत परंतु ज्या हिंग्लज आगाराने चुकीचा आदेश काढलेला आहे त्याच्यावर ही कारवाई व्हावी आणि व्यवस्थापकांचा आदेश न मानल्या मानणाऱ्या जे काही आगारप्रमुख प्रमुख आहेत यांच्यावर पण कारवाई करावी यापुढे कोणत्याही अपंगा अपंगाला बस प्रवासात त्रास होऊ नये अशी अपेक्षा या आहे याबाबत आम्ही अपंग आयुक्तालयात दाद मागणार आहोत त्याबाबतचा केस फाईल करायची तयारी आम्ही केलेली आहे संबंधित कागदपत्र आल्यानंतर आम्ही अपंग आयुक्तालयात या बाबतीमध्ये दाद मागणार आहोत धन्यवाद